हाय फ्रेंड्स, मी सोनल उतेश टेमकर माहेरच्या किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मम्मा आपल्या संगती आहे किचनमध्ये आणि ती आपल्या सगळ्यांसाठी एक तिची नवीन सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे. त्या रेसिपीचं नाव आहे कोथिंबीरची भाजी. झटपट अशी बनणारी आणि एकदम मस्त लागणारी अशी पौष्टिक आपली हिरवी भाजी बनवायला चालू करूया. चला. नमस्कार, माहेरच्या किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. आपण नेहमी नेहमी कोथिंबीरच्या वड्या करतो, नाही तर कोथिंबीरचे नानाविध प्रकार बनवतो, पण आज मी तुम्हाला वेगळी आणि माझ्या स्टाईलमध्ये बनवलेली कोथिंबीरची भाजी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी मी दोन जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. त्यासाठी गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल आता आपलं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण प्रथम 1 चमच्यावर जिरे टाकून घेऊया. जिरे चांगले तडतडले की मग त्यामध्ये आपण हा 1 मीडियम आकाराचा कांदा कापलेला आहे तो टाकून घेऊया. कांदा आपला थोडासा ट्रान्सपरंट होऊपर्यंत हे करूया आपण. त्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालत आहे. आता त्यामध्ये मी हे 2 चमचा हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण तयार केलेलं आहे, ते वाटण मी टाकत आहे. हिंग घालत आहे थोडंसं. मीठ घालून घेते. त्यामध्ये मी ही कापलेली कोथिंबीर टाकते. नेहमी नेहमी तेच खाण्यात आपल्याला कंटाळा येतो म्हणून जरा हटके हे खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं असं मी घरात नेहमी बनवत असते. आणि आता कोथिंबीर स्वस्त झालेली आहे तर आपण कोथिंबीर आवर्जून घेऊन येतोच आणि त्याच्या वड्या बनवतो. तर वड्या तर नेहमी आपण खातो पण थोडंसं वेगळं काहीतरी चेंज म्हणून कोथिंबीरची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. आता ही कोथिंबीरची भाजी आपण 5 मिनटं थोडंसं त्याच्या आंगच्या पाण्यानेच त्याला शिजू द्यायची. 5 मिनटं आपण ह्याला वाफून घेऊया. हे पहा, 5 मिनटं मी हे वाफवायसाठी ठेवलेली होती कोथिंबीर. आपण उघडून पाहूया. हे पहा किती पाणी सुटलं कोथिंबीरीला. आणि कोथिंबीरीला जास्त शिजवण्याची गरज नाही कारण ती एका वाफेमध्ये शिजली जाते. आता ह्यामध्ये मी हे मोठे 4 चमचे ह्यामध्ये मी हे मोठे 4 ते 5 चमचे बेसन घेतलेलं आहे. ते बेसन आपण थोडं थोडं करून टाकून घेऊया. हे पहा, 4 चमचे बेसन मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता हे बेसन शिजण्यासाठी आपण ह्याला
आणखीन 5 मिनिट वाफ करून घेऊया आणि ह्याला पुन्हा बारीक गॅसवर 1-2-3 मिनिट वाफवून घेऊ. किती सुंदर आपलं हे वाफून झालेलं आहे आणि बेसन पण याच्यामध्ये छान शिजलेलं आहे. तुम्ही भाकरी सांगती, चपाती सांगती किंवा वरण भातासोबत सुद्धा खाल्ली तरी छान लागते. आता ह्यामध्ये मी गार्निशिंगसाठी हे तीळ घेतलेले आहेत 2 मोठे चमचे. ते तीळ घालत आहे. तीळ खाणं चांगलं आहे कारण हे आता थंडीचे पावसाचे दिवस आहेत तर ह्या तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. त्यासाठी आपण ह्यामध्ये तीळ घालून घेऊया. गार्निशिंग पण होते आणि आपल्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तीळ घालून घेतलेले आहे. ही पहा माझी कोथिंबिरीची भाजी तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर तुम्ही नक्कीच माहेरच्या किचन ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आपली भाजी झाली तयार. फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माहेरच्या किचन ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा आणि त्याचप्रमाणे बेल बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन येईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हॅपी राहा. आणि हो, तुम्हाला मम्माचे अजून अशा रेसिपी बघायच्या असतील सिक्रेट तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.